संपूर्ण देशभरात श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा झाला. यानिमित्त पनवेल परिसरात राजे शिवश्री छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने श्री रामलल्ला प्रतिष्ठान सोहळ्यानिमित्ताने पनवेलमध्ये प्रथमच 8 मंडळांनी एकत्र मिळून भव्य दिव्य पालखी मिरवणूक सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर सहभागी झाले होते. 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भगवान श्री राम यांच्या भव्य दिव्य मंदिरात विराजमान झाले, त्यामुळे देशभरात आनंदाचे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरामध्ये प्रभू श्री रामांची पालखी काढण्यात आली. या पालखीला जरीमरी मंदिर कोळीवाडा येथून सुरुवात करण्यात आली असून पुढे मिरची गल्ली, कापड बाजार, जय भारत नाका, श्री राम मंदिर बापटपाडा आणि कोळेश्वर चौक कुरण नाका येथे समारोप करण्यात आला. या मिरवणुकीत स्वराज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कुंभारवाडा युवक मित्र मंडळ, अभिनव मित्र मंडळ, श्री सन्मित्र सामाजिक मंडळ, श्री समर्थ मित्र मंडळ, वाणी आळी मित्र मंडळ, बाल युवक मित्र मंडळ, पनवेल कोळी समाज, पनवेल कोळीवाडा हे 8 मंडळ प्रथमच एकत्र येऊन पनवेलमध्ये भव्य दिव्य मिरवणूक सोहळा आयोजित करण्यात आला होता. या मिरवणुकीदरम्यान विविध सामाजिक संस्था तसेच नागरिकांच्या वतीने लाडूच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. या मिरवणुकीत भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका दर्शना भोईर, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, अजय बहिरा, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सिद्धार्थ बांठिया, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा मोर्चा जिल्हा सचिव चिन्मय समेळ, विधानसभा संयोजक रोहित जगताप, पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव, गणेश भगत, मयुरेश किस्मतराव, प्रशांत करपे, हरिश्चंद्र भगत यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.